जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। एसटी महामंडळ प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने रविवारी काही बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 10 एसटी बसेस पोलीस संरक्षणात पुण्याकडे रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि डेपो मॅनेजर विठ्ठल खेंगारकर यांनी दिली। अहमदनगर शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेत डेपो मॅनेजर विठ्ठल खेंगारकर यांच्याशी चर्चा करत 10 बसेस पुण्याकडे पोलीस संरक्षण देऊन सोडल्यात। माळीवाडा आणि पुणे बस स्थानक येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी 2 दिवसांपासून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमलेत। एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने काही प्रवाशांना आता खासगी वाहनाने प्रवास करावा लागतोय। जास्तीचे भाडे आकारणाऱ्या खासगी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी बंदोबस्तास असलेले पोलीस कर्मचारी 2 दिवसांपासून कारवाई करतायत। 2 दिवसात जास्तीचे भाडे आकारणाऱ्या 16 खासगी वाहन चालकांवर कारवाई करत 39,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख, दीपक बोरुडे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत बोरुडे, सतीश धीवर, सोमनाथ मुरकुटे, ज्ञानेश्वर मोरे, संतोष जरे, रामदास थोरात, गुलाब शेख, श्रीकांत खताडे यांनी ही कारवाई केली आहे। तसेच सध्या वाहनांची कमतरता असल्याने काही वाहन चालक प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारणी करतात। जर कोणी अशा प्रकारे जास्तीचं भाडं घेत असल्यास 77 77 92 46 03 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करावी असं आवाहन देखील कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।